नमस्कार, मी प्राजक्ता, तीजा जागर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. अजित पवार 4 ऑक्टोबरला दाखल करणार उमेदवारी अर्ज. बारामतीतूनच विधानसभा निवडणूक लढवणार. ती आणि तिचं सौंदर्य, सौंदर्य आणि सास याचा अनोखा मिलाप फक्त आणि फक्त अग्रवाल डिझायनर्स हब मध्ये. नवनवीन डिझाईनच्या साड्या, नवनवीन टेक्स्चर, त्याचप्रमाणे अनेक कलाकुसरीच्या साड्या फक्त आणि फक्त कोल्हापूर नगरीत, आई अंबाबाईच्या कोल्हापूर नगरीत, आई अंबाबाईच्या दालनात म्हणजेच अग्रवाल डिझायनर हबमध्ये नवरात्रात साडी घेण्याचा एक वेगळाच आनंद. म्हणूनच अवश्य भेट द्या कोल्हापूरमधील राजारामपुरी सात्विक गल्ली अग्रवाल डिझायनर हबला. प्रायोजक आहेत गोकुळ दूध. गोकुळ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड कोल्हापूर. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी. नमस्कार, मी मयुरी. 4 ऑक्टोबरला अजित पवार उमेदवारीचा अर्ज करणार दाखल. अजित पवार यांच्या निवडणुकीच्या कामासंदर्भात ज्यांच्याकडे ही जबाबदारी असते असे ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी याबाबत थोडीशी माहिती दिली आहे की ती बारामती शहर येथील विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार येथे 4 ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अजित पवार यांच्या राजीनामा नाट्यानंतर अनेक तर्कवितर्क लढवले गेले आहेत. अजित पवार राजकीय संन्यास घेणार इथंपर्यंत लोकांनी चर्चा केली होती, मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बारामतीत अजित पवार यांना पर्याय नाही असे स्पष्ट करत अजित पवार हे बारामतीतूनच विधानसभेची निवडणूक लढवणार हे स्पष्ट केले आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची 4 ऑक्टोबर ही अंतिम तारीख असून त्याच दिवशी बारामती शहरातून मिरवणुकीचे प्रशासकीय भवनाकडे जात अजित पवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती किरण गुजर यांनी दिली आहे. अजित पवार हे सन 1991 पासून सलग बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये निवडून येत आहेत. आजपर्यंत त्यांनी लढवलेल्या विधानसभेच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये ते विजयी झाले आहेत. यंदा त्यांच्याविरुद्ध कोण उमेदवार असणार हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही, मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे या विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी केली असल्याची माहिती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर व शहराध्यक्ष इम्तियाज शिकिलकर यांनी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट.